नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकूण तीस प्रश्न आहेत आणि एकूण तीस गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे आणि तुम्हाला तीसपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी हिडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक सातशे पेजेसचं टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे त्यामध्ये आपण अति महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये आपण ॲड त्या केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे परीक्षेमध्ये पडू शकतात विद्यार्थी मित्रांनो त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त रुपये गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका आत लगेच दिले जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या पेपरला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता असतो लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता एक प्रकार असतो तर विद्यार्थी मित्रांनो लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार रॉट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार असतो प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात पंचायत राज व्यवस्थेमधला कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता असतो पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता स्तर असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ग्रामपंचायत हा स्तर पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर असतो प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात पवन ऊर्जेमध्ये देशामध्ये आग्रेसर असतील राज्य खालीलपैकी कोणतं आहे पवन ऊर्जेमध्ये देशामध्ये आग्रेसर असतील राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू हे राज्य देशामध्ये पवन ऊर्जेमध्ये आग्रेसर असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात इस्रो ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो इस्रो ही संस्था बेंगलोर या शहरामध्ये असून ती कर्नाटक या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या एका परिमापामध्ये मोजतात वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या एका परिमापामध्ये मोजतात तर विद्यार्थी मित्रांनो वाऱ्याची गती ही ॲनोमोमीटर या परिमा परिमापामध्ये प्रामुख्याने मोजली जाते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात महाराष्ट्र राज्य स्थापनेचं सन दोन हजार वीस हे खालीलपैकी कितवे वर्ष होते महाराष्ट्र राज्य स्थापनेचं दोन हजार वीस हे खालीलपैकी कितवे वर्ष होते तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना ही सन एकोणीसशे साठमध्ये मध्ये झालेली आहे मग पहिले चाळीस वर्ष आणि हे पुढचे वीस वर्ष विद्यार्थी मित्रांनो साठ वर्ष म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा अपव्यात खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर खालीलपैकी कोणता असतो वातावरणाचा सर्वात खालचा स्तर खालीलपैकी कोणता एक स्तर असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तपांबर हा स्तर वातावरणाचा सर्वात खालचा स्तर असतो प्रश्न क्रमांक सातवा अपघात दीनमित्र यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती दीनमित्र यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी यांची सुरुवात मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र यांची सुरुवात ही केली होती प्रश्न क्रमांक आठवा पव्यात जलियनमाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते जलियनमाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते तर विद्यार्थी मित्रांनो जेलियनवाला बाग हत्याकांड हे एप्रिल सन एकोणीसशे एकोणीस एकुनिश अमृतसर या शहरामध्ये सन एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये जलियनवाला बाग हत्याकांड हे घडले होते प्रश्न क्रमांक नववा पाहूयात ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो तर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विभागीय आयुक्त यांना ग्रामपंचायत स्थापन करण्याचा तो अधिकार असतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल अप्श क्रमांक दहावा अपव्यात जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक हवामान दिन हा तेवीस मार्च दिवशी तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अकरा अपव्यात पुढीलपैकी कोणती एक नदी आहे तापी नदीची उपनदी नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर चार नद्या आहेत यापैकी कोणती एक नदी आहे जी नदी तापी नदीची उपनदी नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील दुधनाही नदी तापी नदीची उपनदी नाही तर दुधनाही नदी गोदावरी या नदीची ती प्रमुख एक उपनदी आहे प्रश्न क्रमांक बारा मुंबई कामगार संघ यांची स्थापना मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई कामगार संघ यांची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघ यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा वा पहत, हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो तिस्ता हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प सिक्कीम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदा वापर्यात खालीलपैकी कोणतं इंधन आहे जैविक इंधन आहे खालीलपैकी कोणतं एक इंधन आहे जे जैविक इंधन आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील इथेनॉल हे इंधन जैविक इंधन या प्रकारचं ते इंधन आहे प्रश्न क्रमांक पंधरा पव्यात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील सुभाष पाळेकर यांना ते महटले जाते प्रश्न क्रमांक सोळा आपूयात अंडी घालणारे सस्तन प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडतात अंडी घालणारे सस्तन प्राणी खालीलपैकी कोणत्या एका वर्गामध्ये मोडतात तर विद्यार्थी मित्रांनो अंडी घालणारे सस्तन प्राणी हे प्रोटोथोरिया या वर्गामध्ये प्रामुख्याने मोडले जाते प्रश्न क्रमांक सतरा वापव्यात एंडोसल्फन हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे एंडोसल्फन हे, हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो एंडोसल्फन हे कीटनाशक या प्रकारचं ते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा वापव्यात सेज हे खालीलपैकी कशा संबंधीच आहे सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन हे पुढीलपैकी कशा संबंधीच आहे तर विद्यार्थी मित्रांनो सेज हे उद्योगधंदे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पव्यात केंद्रीय माहिती आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती केंद्रीय माहिती आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार पाच मध्ये केंद्रीय माहिती आयोग यांची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक वीस पव्यात पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बुडलर लेनिया नागपूर जिल्ह्यामधल्या त्या लेनिया आहेत प्रश्न क्रमांक एकवीस एकवी पाव्यात भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका हे पुढील पैकी काय आहे भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका हे पुढील पैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती डेक्कन या सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो डेक्कन सभेची स्थापनाही न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस व्यात ग्रामपंचायतीच्या अनुदानाला खालील कोण मान्यता देतो ग्रामपंचायतीच्या अनुदानाला खालीलपैकी कोण मान्यता देतो तर विद्यार्थी मित्रांनो ग्रामपंचायतीच्या अनुदानाला पंचायत समिती हे अनुदान देते ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस पव्यात कांदे बटाटे यांना कोम फुटू नयेत म्हणून खालीलपैकी कोणत्या किरणांचा मारा करतात कांदे बटाटे यांना फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यावर ग्यामा किरणांचा मारा करतात प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील राज्यपाल हा घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख असतो प्रश्न क्रमांक सव्वीस भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये बी सी सी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो बीसीसीआय च मुख्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात धूपगड पंचमढ ही शिखरे खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगे आणि धूपगड ही शिखरे खालीलपैकी एका पर्वत रांगेमध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सातपुडा या पर्वत रांगेमध्ये आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जागतिक वारसा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक वारसा दिन कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक वारसा दिवस हा अठरा एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिवस असतो प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूयात गांधी आयुर्वेन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता गांधी आयुर्वेदन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे एकतीस या दिवशी गांधी आयुर्वेदन करार हा झाला होता प्रश्न क्रमांक तीस प भारतामध्ये कोणत्या एका शहराला ऑरेंज सिटी असे म्हणतात भारतामध्ये कोणत्या एका शहराला ऑरेंज सिटी असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ऑरेंज सिटी असे नागपूर या शहराला म्हणतात प्रश्न क्रमांक एकतीस पव्यात थायमीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो मानवाला थायमीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता एक रोग होतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला तीसपैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत ते नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंग्रह ते सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे परीक्षेमध्ये पडू शकतात ते एकूण सातशे पेजेस आहे ते तर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून तुम्ही ते लगेच एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर तुम्हाला लगेच दिले जाईल